परभणी शहरात अनेक ठिकाणांना पाणी पुरवठा करण्यासाठी परभणी महापालिकेने 26 टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केलाय. पण यापैकी काही टँकर खासगी टँकर म्हणून विकले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. इथले सरास टँकरवाले पाणी इथून भरून घेऊन जातात, फुकट देण्याच्या उद्देशाने घेऊन जातात, पण तिकडे टँकर विकल्या जातात. आम्ही इथल्या टँकरवरल्या ड्रायव्हरला विचारायला गेलं, हे पाणी आम्हाला नाही, तर ते म्हणतात की जन पैसे दिले त्यांनाच हे पाणी दिल्या जाईल. औद्योगिक वसाहतीतल्या जलकुंभातून टँकरमध्ये पाणी भरलं जातं, मात्र टँकर चालक जास्त पैसे देणाऱ्यांना पाणी परस्पर विकत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यावरून नागरिकांची जलकुंभावरच्या कर्मचाऱ्यांशी झटापटी झाली, त्यामुळे खबरदारीसाठी इथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. पाण्याचं नियोजन भरपूर केलंय, पण तरी पण ते गोंधळ थोडा पार होतोच. नाही, सध्या तरी नाही वाढवणार टँकर. पोलीस बंदोबस्त मागवला आहे, कारण कसं किती हे केलं तरी तिथं थोडस भांडणं होतात. प्रत्येकाला वाटतं की मला पाणी मिळावं. परभणी शहराला ज्या विहिरीवरून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो, या ही टँकर खासगी टँकर प्रमाणे दुसरीकडे विकली जात असल्याचा आरोप करत तेथील स्थानिक नागरिकांनी ह्या टँकरलाच विरोध केलाय. यामुळं दुपारपासूनच या परिसरामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर पोलीस प्रोटेक्शन बोलवण्यात आलं, आणि पोलीस प्रोटेक्शन नंतरच या टँकरमध्ये पाणी आता भरलं जाऊ लागले आणि ते पाणी शहराला पुरवठा केला जात आहे. हक्काच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्यानं परभणीकरांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे हंडाभर पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.